नमस्कार, दासबोध निरूपण मालिकेतील आज हा 34वा भाग. आपण आज शहापूरच्या मारुतीच्या माहितीवरून सुरुवात करणार. आपण 6 मारुतींची माहिती घेतली. समर्थसापैकी एकूण 11 मारुती आहेत, त्यातले 6 पाहिले. आपण हा 7वा मारुती शहापूरचा मारुती. चुन्यापासून ही मूर्ती बनवलेली आहे. शहापूर हे गाव कराड आणि मसूर यांच्यामध्ये थोडं आतल्या बाजूला आहे. तिथं छोट्या गाड्या मारुती मंदिरापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. आणि कराड ते शहापूर साधारणपणे 10-11 किलोमीटर अंतर आहे. सह्याद्री कारखान्याहून अलीकडं मसूरला येतं, मग शहापूर फाटा पडतो, तिथनं शहापूरला जाता येतं. शहापूरची मूर्ती 1644 या मारुती स्थापन केली असं म्हणतात. शहापूरचा मारुती चुन्याचा मारुती असंही म्हणतात त्याला, किंवा समर्थ मारुती असंही म्हणतात. मोठे मारुतीची मोठी मूर्ती आहे. उग्र भाव आहेत चेहऱ्यावरती, तरीसुद्धा मनाला प्रसन्न वाटेल अशी मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर गोंड्याची टोपी आहे आणि कमरेला घट्ट लंगोट आहे आणि पायाखाली राक्षस मारुती चिरडतोय असं दाखवलेलं आहे. त्या राक्षसाचं नाव जंबूमाली असंही सांगितलं आहे संप्रदायामध्ये. आणि तो जंबूमाली कोण होता, तर रावणाने ज्या जेव्हा सीतेला बंदिवासात ठेवलं होतं अशोकवनामध्ये, त्याचा हा व्यवस्थापक किंवा मॅनेजर म्हणून असा होता. आणि मारुतीने त्याला चिरडलं अशी आख्यायिका आहे. ही मारुतीची मंदिर आणि मूर्ती दोन्ही पूर्वाभिमुख आहे. आणि दरवर्षी इथे जी छोटी मूर्ती आहे ती चाफळला उत्सवापूर्वी रामनवमीच्या नेली जाते आणि नंतर उत्सव झाला की परत चाफळून इथे आणली जाते. अशी या मारुतीच्या स्थापनेमागे अशी एक आख्यायिका सांगितली जाते की तिथले कुलकर्णी होते बाजीपंत आणि त्यांची बायको सतीबाई यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यांनी समर्थांची आराधना केली, समर्थांची भक्ती केली आणि त्यातनं त्यांना समर्थांच्या कृपाप्रसादाने रामरायाच्या कृपेने त्यांना मुलगा झाला. तो मुलगा त्यांनी समर्थांच्या ओटीत घातला आणि त्याचं नाव समर्थांनी भीमस्वामी असं ठेवलं. भीमस्वामी हे समर्थांनी तिन्ही पुढे समर्थांच्या शिष्यत्वाचा स्वीकार केला. समर्थ नंतर तंजावरला गेले तेव्हा भीमस्वामी त्यांच्याबरोबर होते आणि भीमस्वामींना त्यांनी तंजावरला मठ स्थापन करून तिथं मठाधिपती नेमलं. तंजावर हे मराठी साम्राज्याचा भाग होतं. तिथं शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे बसले होते. त्यांनी समर्थांचा अनुग्रह घेतला. तंजावरचं आजही राजघराणं जे आहे ते समर्थांचं अनुग्रहित मानलं जातं. समर्थ सेवा मंडळाची भिक्षा जेव्हा तंजावरला जाते तेव्हा फार क्वचित जाते अर्थात, पण जेव्हा जाते तेव्हा हत्तीवरून तिथले महाराज त्याची मिरवणूक करतात. शहाजीराजांचे छत्रपतींचे जे भवांचं वंश आहे ते काढतात. आणि भीमस्वामींनी समर्थांचं लघुचरित्रसुद्धा लिहिलेलं आहे. तंजावरच्या मध्ये आणि आजूबाजूला समर्थ संप्रदायाचे 5 मठ आहेत. भीमस्वामींचा मठ, भीमस्वामींचे 3 शिष्यांचे 3 मठ आणि हे एकूण 5 मठ आहेत. तिथेही दरवर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चेन्नईमध्ये जो उत्सव साजरा होतो रामनवमीचा आणि समर्थ दासनवमीचा, तसाच तिथेसुद्धा इथल्या मठातनं काही मंडळी येतात. आणि इथं शहापूरला तिथे बाजीपंत आणि सतीबाई यांचे वंशज तिथली व्यवस्था मंदिराची बघतात. आणि या मंदिराशेजारीच आवारात एक छोटंसं ध्यान मंदिर, समर्थ अनेक ठिकाणी ध्यान मंदिर आहे. तसं जमिनीखाली 4x4 एक छोटंसं ध्यान मंदिर आहे आणि हे प्रसिद्ध मंदिर मानलं जातं. इथलं एक मारुती स्तोत्र जे इथं भीमरूपी जपलं जातं त्याचं असं म्हणतात की ते स्तोत्र फणीवर उठविला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा घोष केला, रघुपती उपकारे दाटले थोरबारे परमधीर उधारे रक्षिले सौख्यकारे, अशी त्या भीमरूपी इथल्या स्तोत्राची सुरुवात आहे. आणि शेवटचं करवत्याचं असं की भूतजी करुणाया लोटली देवराया सहजी कफकेते जाहली वज्रकाया परमसुख विलासे सर्व दासानुदासे पवन तनुज तोषे वंदिला सावकाशे, असं या मारुतीचं महत्त्व आहे. मुख्यतः तंजावर मठाची इथले जे भीमस्वामी आहेत ते जोडले गेल्यामुळं त्याचं महत्त्व मानलं जातं. 8वा जो मारुती आहे तो माझगावचा प्रताप मारुती. उंबरजहून चाफळला जाताना चरेगावहून पुढे चाफळचा जो फाटा फुटतो तिथून थोडं पुढे गेलं की वाटेत माझगाव गाव लागतं, तिथं हा मारुती आहे. आणि
हा 1659 मध्ये समर्थांनी स्थापन केला असं म्हटलं जातं. साधारणपणे छोटं 8 बाय 8 फुटाचं मंदिर आहे, पुढं सभा मंडप आहे मोठा, आणि तिथं वरती समरसेवा मंडळ आणि इथे दुरुस्ती चापायच्या श्रीराम मंदिराची ही दुरुस्ती केलेली आहे. आणि श्रीधर स्वामींनी इथं मंदिराला भेट दिली ती, भगवान श्रीधर स्वामींनी, आणि नंतर त्याचा जीर्णोद्धार केला असं म्हटलं जातं. मारुतीच्या मूर्तीचं तोंड पश्चिमेला आहे, म्हणजे रामाच्या चापायच्या रामाच्याकडे आहे, याला प्रताप मारुती असं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा मारुती आपण बघणार आहे तो आहे चाफळचा दास मारुती. चाफळचं जे श्रीराम मंदिर आहे त्याचबरोबर समोर हा दोन्ही हात जोडून दास मारुती उभा आहे अशी मूर्ती आहे तिथे. आणि समर्थांचं दृष्टीनं जास्तीत जास्त समर्थांचं वास्तव्य चाफळला होतं. रामदासी संप्रदायाचा पहिला मठ त्यांनी चाफळला स्थापन केला, राम मंदिर स्थापन केलं, आणि तिथंच त्या रामाच्या मंदिरासमोरच मारुतीचं मंदिर जे आहे तिथल्या मारुतीला दास मारुती म्हणतात. दास मारुती म्हणजे दोन्ही हात जोडून तो दास स्वरूपात इथं उभा आहे. आणि जेव्हा हे मंदिर बांधलं कोणीच्या भूकंपातसुद्धा हे मंदिर आहे तसं राहिलं तर बाकीचा मठ किंवा राम मंदिराची थोडीफार काही पडझड झाली पण मंदिर मात्र आहे तसंच राहिलेलं होतं. या मंदिराची व्यवस्था चाफळच्या ह्याच्याप्रमाणे चाफळच्या जे विश्वस्त समिती आहे श्रीराम मंदिर ट्रस्टची ती व्यवस्था या मारुतीची बघते. आता आपल्या अजून 2 मारुती आहे, 9 मारुती आपण पूर्ण केले. चाफळचेच पुढचे 2 मारुती आहेत, प्रताप मारुती आणखीन खडीचा मारुती, ते आपण पुढच्या भागात पाहूया. आता आपण दासबोधाकडे बोलूया. दासबोधाच्या 7व्या दशकातील 10वा म्हणजे शेवटचा हा समास आहे. देहांत निरूपण असं याचं नाव आहे. दिदल्याविण पाविजे ना पेरल्याविण उगवे ना ठाऊकेची आहे. प्रारब्धी टाकीला देहो बोधे फिटला संदेहो आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. जिता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुळी धान्याचे नाही पेरले ते उगवेले कैसे. जरी केले ईश्वर भजन तरीच होई जे पावन. जैसे व्यवहारिता धन राशी माथा लावे. समर्थांनी याचं नाव देहांत निरूपण असंच आपल्या समासात दिलेलं आहे. समर्थ संप्रदाय अशी नोंद मिळते की सुरुवातीला समर्थांनी 7 दशकांचा दासबोध लिहून पूर्ण केला, त्यामुळे हा त्यातील शेवटचा समास समजला जातो. 21 समासी दासबोध असंही त्याला म्हणतात. त्याची या समासाची रचना आणि आशय पाहता ते दोन्ही या नोंदीला पुष्टी देणारेच आहेत. इथे प्रारंभ करताना अनेक प्रकारचे उदाहरणे निरूपण केले, वेदशास्त्रे आणि पुराणांचे संदर्भ दिले, मिथ्या काय सत्य काय माया कोणती आहे ब्रह्म कोणती आहे सांगितले, तरीही साधकाला लवकर निजबोध झाला नाही याची खंत समर्थांनी या समासात सुरुवातीला व्यक्त केली. मात्र साधना पुढे ठेवली, चालू ठेवली आणि सत्संगतीचा आणि गुरुपदेशाचा लाभ झाल्यावर मात्र त्याला सत्यवस्तूचे निश्चितपणे ज्ञान होते. या ग्रंथात आत्तापर्यंत जे सांगितले आहे ते श्रोत्यांनी ग्रहण करून त्यांना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान झाले असलेच पाहिजे आणि त्यामुळे निरंतर चैतन्याशी त्यांचे चित्त एकरूप होऊन ते ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर झाले आहेत. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांचे सर्व संशय दूर होतात आणि खरा मी हा देहा वेगळा आहे हा बोध होऊन शरीराबद्दल त्यांना ममत्व उरत नाही. मनाच्या अशा अवस्थेमध्ये आज मृत्यू आला काय आणि आयुष्य वाढले काय याबद्दल तो तटस्थ आणि विरक्त झालेला असतो. असा प्रारंभिक विचार मांडल्यावर समर्थ आपल्या सर्वसामान्यपणे देहांताविषयी म्हणजे मृत्यूविषयी काय कल्पना असतात आणि त्यातील खरे तथ्य काय या देहांत निरूपणाच्या मुख्य विषयाकडे वळतात. आपण नेहमी विना दैन्येन जीवनम विना यासेन मरणम म्हणजे दैन्याशिवाय जगणे आणि विनत्रासाचे मरणे अशी सफल जीवनाची व्याख्या करतो. शिवाय मृत्यू येताना तो उत्तरायणात शुक्ल पक्षात आणि दिवा तेवत असलेल्या घरात दिवसा यावा म्हणजे पुण्य फळाला आले असंही आपल्याकडे एक समजूत आहे. एखाद्या पवित्र नदीकाठी मरणारे तरी आपण ते शुभ मानतो. या सर्व समजुती अज्ञानातून उत्पन्न झालेल्या आहेत असे परखड मत समर्थ व्यक्त करतात. समर्थ म्हणतात की साधूचा देह मुळीच महत्त्वाचा नसतो, मात्र त्याच्या चित्तातील शुद्ध ज्ञानाच्या महात्म्यामुळे जेथे कोठे तो देह पडेल तीच पुण्यभूमी बनून जाते. नदी आणि तीर्थांना खरे महात्म्य अशा साधू संतांच्यामुळेच प्राप्त होते कारण ते सदैव नित्यमुक्तच असतात. आयुष्य कसेही घालवले
पण अंतकाळ चांगला आला म्हणजे तो प्राणी धन्य झाला ही समजूतच मुळात भ्रामक आहे. कारण आयुष्यात काय सत्कर्मे केले हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी ते धान्य उगवणाऱ्या शेताचे उदाहरण देतात. आपण दिल्या वाचून वस्तू परत येत नाही आणि धान्य मुळात पेरले तरच उगवते आणि व्यवहार नीट केला तरच संपन्नता येते. तसेच आयुष्यभर भक्ती केली तरच ते सार्थकी लागते असा निर्वाळा ते देतात. अन्यथा भक्तीविना जगणाऱ्याचे आयुष्य आणि मृत्यू दोन्ही सारखेच आहे. जिवंत असताना जीवन धन्य करणारे एकमेव साधन म्हणजे भगवंताची अनन्य भक्ती आहे. जो माणूस ती करणार नाही त्याला कोठेही अगदी पुण्यभूमीत पुण्यकाळी सुस्थितीत मरणारे तरी त्याचे जीवन विफलच राहील असे सांगून समर्थ म्हणतात की जर धान्य पेरलेच नाही तर उगवणार कुठून. त्याचप्रमाणे अशा माणसाचे जीवन व मृत्यू दोन्ही निष्फळ आहेत. अर्थात हे जाणून भक्तिमार्गाचा आपण अवलंब करावा. त्याच समासात समर्थ पुढे म्हणतात, जो जन्मालाचा नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कायचा. साधूचा देह खेतपाला अथवा शावनादिकी भक्षीला हे प्रशस्त न वाटे जनाला मंद बुद्धिस्तो. अंत बरा नव्हेचे म्हणून एक कष्टी होती इतर जन परीबापुडे अज्ञान नेणती वर्म. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले. जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैसा. विवेके बळे जन्ममृत्यूचा घोट भरिला जेणे. देह हे केवळ आत्म्याचं आवरण आहे, जीवात जीवपण असल्यामुळे आहे. देहाच्या स्थितीला आणि त्याच्या अंतकाळीच्या गतीला महत्त्व नसून खरे महत्त्व आत्मिक प्रगतीला आहे. एखादे काम आपण केले तरच त्याचा मोबदला आपण मिळवू शकतो. तसेच भक्ती केल्यानेच मुक्तीचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. आयुष्यावर भक्ती केली नाही पण केवळ लौकिक अर्थाने विनायास उत्तम अवस्थेत आणि तीर्थक्षेत्रात म्हणणारे तरी त्याचा मुक्ती मिळवण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. मात्र जे संतसज्जन असतात त्यांनी जिवंत असतानाच परमार्थ मार्गाने जाऊन भक्ती आणि साधना करून सिद्धावस्था प्राप्त करून घेतली असते व त्यायोगे मिळालेल्या ज्ञानाचे सार्थक केलेले असते. तत्वता पाहिले तर अशा साधूंचा मृत्यू म्हणजे त्यांचे जीवनमुक्त होऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडून सच्चिदानंदाच्या चरणी मोक्ष पावण्यात असते. समर्थांच्या आयुष्यात आणि भाषेतही मिळमिळीतपणाला फारसं स्थान नव्हतं. उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळीत अवघेची टाकावे असा त्यांचा अनुभवसिद्ध उपदेश आहे. त्यामुळे श्रोत्यांना मार्गदर्शन करताना ते रोखठोक व स्पष्ट शब्दातच करतात. शरीराचे नाशवंत पण एकदा जाणल्यानंतर मृत्यूसमी त्याची काय अवस्था असेल याला काहीही महत्त्व नाही हे श्रोत्याच्या मनावर बिंबवण्यासाठी ते म्हणतात, साधू पुरुष केव्हाच देहाच्या आणि सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांचा देह खितपत पडला काय किंवा कुत्री मांजरे कोल्हे अशा श्वापदांनी खाल्ला तर सामान्य माणसांना आणि त्यांच्या भक्तांनाही वाईट वाटते. जगराहतीमुळे त्यांना तसे वाटणे स्वाभाविक असले तरी वस्तुतः ते अज्ञानाचे आहे. कारण त्यांचा देह ही माया आहे हे सत्य माहीत नसते. खरे तर हे ज्ञानी साधुपुरुष मुक्तावस्थेला पोचलेले असल्याने त्यांचे जीवन सफल होऊन ते अंतिम शुद्ध ब्रह्मज्ञानाला प्राप्त होऊन धन्य झालेले असतात. एका तऱ्हेचे आत्मिक अशरीर अवस्था त्यांना जिवंतपणीच प्राप्त झाली असते. त्यामुळे त्यांचे शरीर अंतकाळी रानावनात पडले काय किंवा अगदी स्मशानघाटावर पडले काय त्यांच्या जीवन स्वाफल्याला त्यामुळे काहीही बाधा येत नाही हे सत्य आपण जाणले पाहिजे. हे ज्ञान साधकांना संतांच्या संगतीत राहूनच मिळू शकते व म्हणूनच सत्संगतीसारखे अन्य साधन नाही. एखाद्या आईने आपल्या लेकराची काळजी घ्यावी इतक्या प्रेमाने सद्गुरू आपल्या शरणागत भक्तांची काळजी घेतात. अशी गुरुसेवा आणि गुरुकृपा ज्याला लाभेल त्याचे जीवन धन्य होऊन जाते. आणि या सद्गुरूची आत्मा हाच सद्गुरूंची आत्मा हाच सत्य वस्तू आहे अशी सिद्धावस्थिती असल्याने आणि आत्मा अविनाशी असल्याने ऐहिक जगातील जन्म आणि मृत्यू हे अशा सिद्धपुरुषांच्या खिचगणतीत सुद्धा नसतात. कारण विवेकबळाने ते केव्हाच या जन्ममृत्यूच्या सुद्धा पहिलं तरी गेलेले असतात. अशा सद्गुरूंना चरण देऊन परमार्थ मार्गाचे गुढ जाणून घ्यावे असे समर्थ साधकाला सांगत आहेत. त्याच समासात पुढं आणखीन समर्थ सांगतायत, सद्गुरू भजनापरते काही मोक्षदायक दुसरे नाही. सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट. यामुळं या ओळीमुळे असं म्हटलं जातं की हा पहिला त्यांचा जो छोटा दासबोध आहे त्यातला हा शेवटचा समास असावा. सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट
येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन ते प्राकृत म्हणू नये, जेथे ज्ञानाचे उपाय मूर्खासी हे करे काय, मर्कटा नाविकेळ जैसे, जोये ग्रंथीचा विवेक योंचुनी पाहे साधक, तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा। श्रीमद दासबोधीलात 70वा समास आहे, म्हणजे आपण जे आत्ता दासबोध हे करतोय त्यातला हा 70वा समास आहे। माफ करा, मी समर्थांच्या सुरुवातीला इथं हा ग्रंथ पूर्ण करा असा विचार असणे शक्य आहे, कारण दासबोध नक्की केव्हा काळा या केला लिहिला यासंबंधी निश्चित उपलब्धता नाही। तो एकाच वेळा सलग लिहिला का, म्हणजे सांगितलं समर्थाने कल्याण लिहून घेतला असं आहे का, हे निश्चित नाही। असं म्हटलं जातं की बहुधा दासबोधा वेगवेगळ्या वेळेला थोडा थोडा लिहून पूर्ण केलेला ग्रंथ आहे, आणि त्यामुळं कदाचित इथं समर्थांना असं वाटलं की आता हा ग्रंथ पूर्ण करावा, नंतर परत काही सुचलं असेल आणि दासबोध पुढं झाला असेल असं वाटतं। अर्थात यासंबंधी लेखी काही उपलब्ध नाही, पण जुना दासबोध जो म्हटला जातो किंवा 21 समास तो इथं संपतो। पण हा आपण जो आत्ता नेहमी दासबोध बघतो, जो 20 दशकं आणि प्रत्येक दशकात 10 समास असा आहे, तो मात्र पुढं 20व्या दशकापर्यंत चालू आहे। 7व्या दशकातलं हा शेवटचा समास आहे। हा समास पूर्ण करताना दासबोध ग्रंथही पूर्ण करावा असा त्यांचा विचार येथे स्पष्ट होतो, परंतु प्रत्यक्षपणे त्यांनी तो विचार बदलला असावा आणि पुढे आणखी 13 दशकामधील एकूण 130 समास लिहून आत्तापर्यंतच्या विवरणात अमूल्य आणि अजोड अशी भर घातलेली आहे। त्यामुळे श्रीमद दासबोध हा अभूतपूर्व ग्रंथ आपल्याला मार्गदर्शनासाठी सर्वंकष झाला आहे, हे आपलं सर्वांचं सद्भाग्य समजलं पाहिजे। समर्थ म्हणतात, मला जे सांगायचे ते जवळजवळ पूर्ण होऊन हा ग्रंथ संबंध होत आला आहे। आतापर्यंत अनेक शब्दांच्या माध्यमातून खटपट करून मी जे सांगितले त्याचा स्पष्ट सारभूत विचार सांगायचा झाला तर, या ग्रंथामध्ये सद्गुरूला शरण जाऊन त्याची भक्ती करून ब्रह्मज्ञान मिळवावे हेच विवरण केलेलं आहे। सद्गुरु भजनासारखे मोक्षफलदायी दुसरे कोणतेही साधन नाही। गुरुगीतेमध्ये तसेच भगवान श्री शंकराने पार्वतीला जो उपदेश केला आहे त्यातही हेच सांगितलेलं आहे। तेव्हा ज्याला मनुष्य जन्माचे सार्थक करायचे आहे त्यानं पूर्ण श्रद्धेने सद्गुरूंची सेवा करावी, म्हणजे सद्गुरूंच्या देहाची नाही, त्यांचे विचार अंगी करून सेवा करावी। समर्थांच्या काळातील संस्कृत भाषा हीच देववाणी आहे व ज्ञान संस्कृतमध्ये असेल तरच ते श्रेष्ठ आहे। प्राकृत मराठी भाषा ही इणकस आहे व तिच्यामध्ये लिहिले ग्रंथ आणि त्यातील ज्ञान संस्कृतची बरोबरी करू शकत नाही असा दुराभिमान होता। हा दुराभिमान ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून, मी समर्थांच्या पूर्वी 300 वर्ष चालूच होता, समर्थांच्या काळात सुद्धा तो लोप पावलेला नव्हता। त्या दुराभिमानावर हल्ला चढवताना समर्थ म्हणतात, भाषेपेक्षा ग्रंथातील ज्ञान महत्त्वाचं आहे। चिखलामध्ये कमळ उगवले म्हणून त्याच्या सौंदर्याला बाधा येत नाही किंवा मोती शिंपल्यात होता म्हणून मोत्याचे मोल कमी होत नाही, आपण हे सत्य जाणून घेतले पाहिजे। ज्यांना हे कळत नसेल त्यांना चक्क मूर्ख असे संबोधून समर्थ म्हणतात, जसे एखाद्या माकडाला नारळाचे महत्त्व आणि पावित्र्य कळत नाही अशीच या पडत मूर्खांची अवस्था असते। समर्थांना प्रतिगामी ब्राह्मणांचे कावारे म्हणणाऱ्या तथाकथित विचारवंतांनी समर्थांच्या या विचाराचा अभ्यास केला तर त्यांनाही समर्थांच्या मराठीच्या अभिमानाचा आणि पुरोगामित्वाचा निश्चितच बोध होईल। केवळ ब्राह्मणांच्या हातातील संस्कृत भाषेतील कुंपणात बंदिस्त झालेला वेदांत बहुजनांसाठी प्राकृत्यात आणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीप्रमाणे समर्थांचे महत्त्व आणि त्यांच्या हृदयाचा समताभाव आणि बंधुत्व निश्चितच त्यांना सुद्धा उमगू शकेल। मराठीत लिहिलेला वेदांत जनसामान्यांना सुद्धा सहजपणे समजेल, शास्त्रामधील ज्ञान त्यांना मिळेल आणि अद्वैत समजून त्यांना निश्चित समाधानाचा लाभ होईल। खरं तर जिथे श्रुतीसुद्धा ब्रह्मस्वरूप कळत नाही असे म्हणतात तिथे संस्कृतचा खोटा अभिमान काय कामाचा असे समर्थ म्हणतात की या दासबोधाचे जो साधक मनापासून वाचन मनन करेल त्याला त्यामध्ये सांगितलेल्या शुद्ध ज्ञानाचा निश्चित प्रत्यय येईल आणि हा प्राकृत मराठी दासबोध त्याला परब्रह्माचा निश्चितपणे लाभ करून देईल। आपण 7वा समास पूर्ण केला आहे, उद्या आपण 8व्या समासाला सुरुवात करूया, सॉरी 7वा दशक पूर्ण करूया। दशक आणि समास माझा हा कायम गोंधळ चालूच असतो, अर्थात मी काही प्रवचनकार नाही, त्यामुळे 8वा समास पुढच्या 8वा दशक पुढच्या वेळेला चालू करणार आहोत।
सातवा दशक आज इथे पूर्ण झाला आहे. उद्या परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार.